फ्रेंड्स, ईश्वरीज बेकर्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी इथे बटरस्कॉच केक बनवलेला आहे। डिझाईन पण खूप सुंदर काढलेली आहे। तर कशा पद्धतीने बनवायचा बघूयात रेसिपी। त्यासाठी मी बटरस्कॉच स्पॉंज घेतलेला आहे। स्पॉंज हा माझा थंड झालेला असल्यामुळे तो मी तीन भागात एकसारखा असा कट करून घेतलाय। स्पॉंज थंड झाल्यानंतरच आयसिंग साठी घ्यायचा आहे। समान अशा त्या लेयर काढून घेतलेले आहेत। अर्धा किलोग्रॅमचा केक बेस घेतलाय। क्रीम मी अगोदरच बीट करून घेतलेली आहे। त्यामध्ये 4 ते 5 ड्रॉप्स येलो कलर मिक्स करून घेतलाय, त्यामुळे क्रीमला येलो कलर आलेला आहे। पहिली लेयर ठेवून ती शुगर सिरपने सोकिंग करून घेतली आहे। शुगर सिरप हे कसं तयार करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। सोकिंग केल्यामुळे स्पॉंजी असा केक तयार होतो। पॅलेट नाईफने थोडीशी क्रीम घेऊन ती त्यावर एकसारखी लावून घ्यायची आहे। सगळ्या बाजूने प्लेन करून घ्यायचे। त्यानंतर त्यावर बटरस्कॉच क्रश आहे माझ्याकडे मालाच कंपनीचं, ते 1 ते 1.5 चमचा इतकं मी त्यावर टाकून व्यवस्थित असं पसरवून घेतले। सगळ्या बाजूने ते पसरवून घ्यायचे। त्यानंतर त्यावर दुसरी लेयर ठेवून घेतली आहे। तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत। सोकिंग करून नंतर क्रीम लावून त्यावर बटरस्कॉच क्रश टाकून घेणार आहोत। या अगोदरही आपण बटरस्कॉच केक बनवला होता, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। खूप सोप्या पद्धतीने तोही आपण बनवलेला होता। हाही आपण केक खूप सोप्या पद्धतीने खूप छान अशी डिझाईन काढणार आहोत। केक बनवणे काहीही अवघड नाही, खूप साधे आणि सोप्या पद्धतीने आपण ते बनवत आहोत। पुन्हा मी त्यावर क्रश टाकून घेतले, ते पसरून घेऊन पुन्हा तिसरी लेयर ठेवणार आहोत। तिसरी लेयर ठेवल्यानंतर पूर्ण केक हा क्रीमने कव्हर करून घ्यायचा आहे। यावर क्रश टाकायचं नाही, सर्व बाजूने व्यवस्थित अशी क्रीम लावून घ्यायची आहे। साईडच्या बाजूने जास्त क्रीम लावायची आहे, त्यामुळे आपला स्पॉंज हा दिसणार नाही, केक हा व्यवस्थित दिसेल, फिनिशिंग पण खूप छान येईल। पॅलेट नाईफ मागे पुढे करून क्रीम लावून घ्यायची आहे। अगोदर मी थोडी क्रीम लावून घेतली होती, नंतर जास्त लावली। प्लेन स्क्रॅपर घेऊन त्याने मी प्लेन करून घेतलाय, याने एक्स्ट्रा असलेली क्रीम पण निघून येते आणि फिनिशिंग पण खूप छान येते। वरच्या बाजूने एक्स्ट्रा असलेली क्रीम काढून घ्यायची आहे। मधी जो गॅप पडला आहे त्यामध्ये मी क्रीम लावून पुन्हा प्लेन करून घेत आहे। पॅलेट नाईफने प्लेन केलं तरीही चालते। लाइनिंगचा स्क्रॅपर घेऊन त्याने मी लाइनिंग करून घेत आहे। खूप छान अशा लाइनिंग आलेल्या आहेत। वरच्या बाजूने एक्स्ट्रा आलेली क्रीम पुन्हा आतल्या बाजूने ओढून घ्यायची आहे। खूप छान फिनिशिंग आलेली आहे। R11 मी नोझल घेतलाय। पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेऊन त्याने मी केकवर डिझाईन काढणार आहे। पाइपिंग बॅग आडवी पकडलेली आहे, तो खूप छान अशा मी पाकळ्या काढून घेत आहे। गुलाबाचा नोझल आहे, थोडंसं झिगझॅग करायचं आहे, त्यामुळे खूप छान अशी डिझाईन येईल। कडेने मी राऊंडमध्ये ती डिझाईन काढून घेत आहे। पुन्हा मधला मध्यभागी काढून घेत आहे। खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते। खूप साधी आणि सोपी आहे, दिसायलाही तितकी छान आहे। 3 राऊंड मी या ठिकाणी काढून घेतलेत। थोडंसं झिगझॅग करून काढायचं आहे। खूप सनफ्लावरसारखी डिझाईन तयार होते। तर खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे। पानाचा नोझल घेऊन त्याने मी बॉर्डर केलेली आहे। हा व्हिडिओ माझा थोडासा स्किप झाला, तर काही हरकत नाही। मध्यभागी जो गॅप राहिला आहे त्यावर मी बटरस्कॉचचे नट्स आहेत ते टाकून घेत आहे। खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे।
आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय.